जालना शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील कादराबाद परिसरातील दुमजली इमारत रात्री 2 सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने इमारतीत कोणीच राहत नसल्याने मोठा अनर्थ टळलाय. इमारतीचा कोसळण्याचा आवाज होताच इमारत परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान नागरिकांनी या ठिकाणून पळ काढला. या घटनेत कुठली इजा झाली नसून शहरातील मुदत संपलेल्या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जालन्याहून सुयोग खर्डेकर. घर घेतल्यामुळे बाजूला त्याचा घराचं बांधकाम काढल्यामुळे माझ्या भिंतीला सहारा नसल्यामुळे माझं घर पाडण्यात आलेलं आहे. आमच्या घरात रात्री 2 पाडण्यात आलं. त्याच्या आम्ही लहान लेकरासह आम्ही सर्वजण बाहेर पळालो. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. बाजूवाल्यांचा भिंत काढल्यामुळं माझं आर्थिक नुकसान झालं. मी शासनाला आणि बाजूवाल्याला विनंती करतो की मला आर्थिक भरपाई द्यावे. माझा उदरनिर्वाह सध्याला कोरोनामुळे ठप्प झालेला आहे. माझे चहाचे हॉटेल आहे पण सध्याला ते पण बंद आहे. मला सहकार्य करावे बाजूवाल्याने शासनाने. तुम्ही जीव आपला मुठीत घेऊन कसं पळाले बाहेर? रात्री 2 काहीतरी पडण्यात आवाज आला. थोडं पडता होता, जास्त पडा लागला. आम्ही समजलो की घर पडालं. त्याच्यावर आम्ही सर्वजण बाहेर पडालो. MCN News जालना.